विद्यार्थी वर्गासाठी एक महत्त्वाची बातमी. 10वी आणि 12वीच्या परीक्षा ह्या ऑफलाईनच होणार आहे. मात्र 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार असल्याची माहिती मिळत आहे. 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही. जामनेर शहरातील जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या कामात साधारण 200 कोटीचा अपहार झाला आहे असा आरोप आज ॲडव्होकेट विजय पाटील यांनी केला. एवढंच नव्हे तर त्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह माजी मंत्री गिरीश महाजन हे देखील लाभार्थी असल्याचा खळबळजनक आरोप ॲडव्होकेट विजय भास्कर पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. दरम्यान ॲडव्होकेट विजय पाटील यांच्या तक्रारीवरून राज्य शासनाने जामनेरच्या त्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या चौकशीसाठी 3 सदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे. सध्या 2 गोट आहे खूप चर्चेत. एक गोट आहे काही अजय ललवाणींनी काढले, काही मी काढतोय, माझ्याजवळ पण भरपूर कागद आहे, पण ते तक्रारी करून त्याच्यावर काहीतरी कारवाई होईल पुढे भविष्यात. खटोर आणि धवर हे गिरीश महाजनांचे राईट हँड आहे. गिरीश महाजनांचे ते फायनान्सर आहे. गिरीश महाजन काही एकटा खटोरला किंवा सुनील धवरला हे पैसे खाऊ देणार नाही. हिच्यात गिरीश महाजनची भागीदारी आणि इतक्या बेकायदेशीर कामाला जर मुख्यमंत्री तेव्हाचे फडणवीस येत आहे पीपीने कळवलं पाहिजे होतं. हा प्रोटोकॉल न पाळता डायरेक्ट उद्घाटनाला 16/10/2016 तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले. याचा अर्थ हिच्यातला काही हिस्सा देवेंद्र फडणवीसांना जर देखील मिळालेला आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात, कारण ही सगळी गँग आहे. खटोड, सुनील धवर, नाशिकची मंडळी, जितका पैसा कलेक्ट करता येईल जास्तीत जास्त तो कलेक्ट करायचा आणि तो यांना जमवून द्यायचा. यांचा जरी प्रत्यक्ष सहभाग दिसला ना. शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. शासकीयसह खासगी रुग्णालयातही रुग्णांना बेड अपूर्ण पळत असल्याचे चित्र आहे. यामुळे मोहाडी येथील रुग्णालयात 500 खाटांचे रुग्णालय तयार करण्यात आले आहे. त्यात तुर्तास 80 बेड ऑक्सिजनचे तयार करण्यात आले, तर रुग्णालयात 11 डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गुरुवारपासून रुग्णांना दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. व्यापारी संघटना आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली अशी माहिती समोर आली आहे. येत्या 2 दिवसांमध्ये व्यापाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी आणि दुकानदारांसाठी नवीन नियमावली येण्याची शक्यता आहे. व्यापारी संघटना आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक पार पडली, ती बैठक आता संपलेली आहे. येत्या 2 दिवसांमध्ये व्यापाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे, तर दुकानदारांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी नवी नियमावली येण्याची शक्यता आहे. कोरोना अपडेट्स. 7 एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 1141 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तसेच जळगाव शहरात 168 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर आज दिवसभरात कोरोनातून 1071 रुग्ण बरे झाले आहेत.